Hello students, today we have to see a topic from Can You Tell? A question is there that we have to see in the chapter Gravitation, chapter number 1. So students, let us see what the question is given. Questions kai dilel hai? Can you tell madhe tumhala value of g ya topic nantar tumhala can you tell ha question dilel hai. Think page number 8. Page number 8 वर तुम्हाला can you tell मध्ये हा क्वेश्चन दिलाय. क्वेश्चन काय आहे? What is the question? The question is what would be the value of g? What would be the value of g? G ची value काय on the surface of the earth if its mass was twice. मास किती दिलाय? मास ट्वाइस म्हणजे जितका असते त्याचा डबल एंड रेडियस हाफ. बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे व्हॅल्यू ऑफ जी काढण्याचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. त्या फॉर्म्युला नंतर यांनी थोडी ऍडिशन केलेली आहे टर्म्स मध्ये की मास काय म्हटलंय. जर मास जर डबल केला आपण ट्वाइस केलं डबल केलं जितकं असते एक मास एम असते. जर मास डबल केलं समजा अर्थची रेडियस आर असेल आणि मास एम असेल तर व्हॅल्यू ऑफ जी ऑन द अर्थ सरफेस काय घेतो आपण जी एम अपॉन आर स्क्वेअर. बरोबर आहे. ही व्हॅल्यू घेतो पण यांनी पुढे प्रॉब्लेम मध्ये काय म्हटलंय की जर मास ट्वाइस असेल म्हणजे मास डबल केलं आणि रेडियस हाफ केली. मास डबल केलं आणि रेडियस हाफ केली तर व्हॅल्यू ऑफ जी काय होणार. तर सपोज दिस इज द अर्थ दिस इज द सेंटर. जर हे रेडियस आर असते तर रेडियस किती केली. रेडियस आर इज इक्वल टू हाफ ऑफ द रेडियस हाफ आर. आणि मास कॅपिटल एम असते. मास कॅपिटल एम असते तर एम किती आहे ट्वाइस म्हणजे डबल केलं मास ट्वाइस द मास ऑफ अर्थ. तर असं केल्यानंतर आपल्याजवळ जो फॉर्म्युला असते वी नो द व्हॅल्यू ऑफ value of g that is acceleration due to gravity. acceleration due to gravity g is given by g is equal to kaise gm upon r square. gm upon r square ha formula asta mag aapala एम ची व्हॅल्यू काय दिलेली आहे. एम ची व्हॅल्यू ट्वाइस आहे आणि आर ची व्हॅल्यू किती दिली आहे हाफ. आफ्टर सबस्टिट्यूटिंग जी बिकम्स जी इंटू ट्वाइस एम अपॉन हाफ आर स्क्वेअर होल स्क्वेअर. मग काय होणार ट्वाइस जी एम अपॉन हाफ आर स्क्वेअरचा जो स्क्वेअर होणार तो किती होणार टूचा स्क्वेअर फोर आर स्क्वेअर. आर स्क्वेअर अपॉन फोर. आर स्क्वेअर अपॉन फोर याला असं लिहित आहे ट्वाइस जी एम. ट्वाइस जी एम अपॉन आर स्क्वेअर अपॉन फोर. देअरफोर जी इज इक्वल टू किती होणार फोर वर जाणार तर किती होणार फोर इंटू टू एट जी एम अपॉन आर स्क्वेअर. इतकी व्हॅल्यू मीन्स द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ विल बी एट टाइम्स ग्रेटर एट टाइम्स द मास ऑफ अर्थ. देअरफोर वी राईट द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सर्फेस ऑफ अर्थ would be 8 times 8 पटीने जास्त राहणार. 8 पट मीन्स 8 times द मास ऑफ अर्थ. मास ऑफ अर्थ म्हणजे याची व्हॅल्यू खूप जास्त वाढून जाणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जितक्या फोर्सनं आपल्याला ओढल्या जाते त्याच्या 8 पटीनं जास्त ओढल्या जाईल. म्हणजे आपल्याला
अर्थवरून चालणं कठीण जाईल, एखाद्या वेळेस बसलो तर उठणं कठीण जाईल. बरोबर आहे, येतं लक्षात? आणि ज्या ज्या पद्धतीने आपण वरून पाणी पितो, जितक्या फोर्सनं पाणी पडते त्याच्या 8 पटीने जास्त फोर्सनं पाणी पडेल, म्हणजे आपल्या तोंडामध्ये इतका, म्हणजे व्हॅल्यू ऑफ जी वाढल्यानं होणार. बरोबर आहे, म्हणजे ग्रॅव्हिटी वाढून जाणार, 8 पटीनं जास्त वाढणार, चालणं धावणं कठीण होणार, इतकी व्हॅल्यू जीची वाढून जाणार. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की जर समजा मास ट्वाईस केलं आणि रेडियस हाफ केली तर 8 पटीने जीची व्हॅल्यू वाढून जाणार. हे लक्षात आलं तुमच्या? ठीक आहे. तर कॅन यू रिकॉल और कॅन यू टेल मध्ये हा जो आपल्याला क्वेश्चन दिला होता, आय होप त्याचा आन्सर तुम्हाला लक्षात आलं असेल. जर काही क्वेरीज असल्या तर प्लीज टेल मी. आय होप यू आर एन्जॉईंग दिस लेक्चर अँड यू आर एबल टू अंडरस्टँड वॉट आय एम टीचिंग. सो इफ यू आर वॉचिंग दिस लेक्चर्स ऑन यूट्यूब, प्लीज सब्सक्राईब माय चॅनल. Thank you so much. Have a nice day.